श्री क्षेत्र ज्योतिबा डोंगरावरील चोपडाई देवीची श्रावण षष्ठी यात्रा यावर्षी सुद्धा कोरोना संकटामुळे रद्द करण्यात आली आहे। आज मोजक्याच पुजाऱ्यांच्या उपस्थितीत धार्मिक विधी पार पाडण्यात आले। ज्योतिबा डोंगरची चैत्र यात्रेनंतर दुसरी मोठी यात्रा म्हणजे श्रावण षष्ठी यात्रा। श्रावण शुद्ध षष्ठीला चरपट अंबेने रत्नासुराचा वध केला, त्यासमयी राक्षसाच्या रक्ताने देवीच्या अंगाचा दाह झाला। तो शांत करण्यासाठी केदारनाथांसह सर्व देवांनी लिंबू दुर्वा बेल पूजा केली। तेव्हापासून आजतागायत श्रावण शुद्ध षष्ठीला रात्रभर जागरण करून आई चोपडाई देवीची लिंबू दुर्वा बेल फुलांची विशेष पूजा बांधण्यात येत असल्याचं चोपडाई देवीच्या पुजाऱ्यांनी सांगितलं। श्री महालक्ष्मीने ज्योतिबा देवांना आवाहन केलं की ह्या दक्षिणे जे दैत्य असुर त्यांचा उन्माद झालेला आहे त्यांचा निपात करण्यासाठी महालक्ष्मीने केदारनाथांना आवाहन केलं। या युद्धामध्ये केदारनाथांना सहाय्य करण्यासाठी चोपडाई देवींनी त्यांना मदत केली। चोपडाई देवी यांनी रक्तभोज रत्नासूर या दैत्यांना मारण्यासाठी या राक्षसांचं जे रक्त पडत होतं युद्धामध्ये ते युद्धातून ते पडलेलं रक्त चाटून त्यातून जे नवीन हे म्हणजे राक्षस तयार होत होते ते थांबवले आणि श्री ज्योतिबांना या युद्धामध्ये या राक्षसांचा निपात करण्यास मदत केली। त्यामुळे आज केदारनाथांनी श्री चोपडाई देवीची 360 वेळा आरती करून तिचा तो जो राग आहे किंवा जो क्रोध आहे तो शांत केला होता, त्यासाठी आज ही श्रावण षष्ठीची यात्रा भरवली जाते। या यात्रेला महाराष्ट्रासह कर्नाटक गुजरात आणि आंध्र प्रदेशातून लाखो भाविक येतात, परंतु कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता प्रशासनानं दुसऱ्या वर्षी ही यात्रा रद्द केली आहे। यात्रा रद्द झाल्यामुळे ज्योतिबा मंदिर परिसरात भाविकांविना शुकशुकाट होता। आज चोपडाई देवीची श्रावण षष्ठी यात्रा सलग कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सलग दुसऱ्या वर्षी प्रशासनाच्या वतीने बंदी घातलेली आहे, त्यामुळे ते चोपडाई देवीची यात्रा भाविकांविनाच पार पडत आहे। या ठिकाणची विधी मोजक्याच पुजाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडले आहेत। प्रशासनाने डोंगरावरती कोणत्याच भाविकांना प्रवेश नाकारल्यामुळे ही यात्रा भाविकांनाच पार पडली। एस न्यूजसाठी नितीन पाटील, ज्योतिबा।